अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान मंजूर झालेल्या चिकलोली रेल्वे स्थानकाचं भूसंपादन अखेर पूर्ण झालं आहे. या स्टेशनसाठी जमिनी देणाऱ्या 50 शेतकऱ्यांना 89 कोटी रुपये भरपाई मंजूर झाली असून त्यामुळे ग्रामस्थांनी सरकारचे आभार मानले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या चिकलोली परिसरात रेल्वे स्थानक व्हावं अशी इथल्या ग्रामस्थांची गेल्या 40 वर्षापासूनची मागणी होती. त्यात गेल्या 15 वर्षात चिकलोली परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुलं उभी राहिल्यानं लोकवस्तीही वाढली आहे. या वाढीव लोकवस्तीला रेल्वे प्रवासांसाठी अंबरनाथ किंवा बदलापूरला यावं लागत आहे. त्यामुळे इथल्या रहिवाशांचा बराच वेळ हा प्रवासातच खर्ची होत होता. त्यामुळे मागील काही वर्षात चिकलोली स्टेशनची मागणी प्रकर्षानं लावून धरली जात होती. त्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे रेल्वेकडून चिकलोली स्थानकाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर रेल्वे स्थानकासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये इथल्या 50 शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा 89 कोटी रुपये मोबदला रेल्वेकडून देण्यात आला. यानंतर या शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांची भेट घेत सरकारचे आभार मानले. 40 वर्षापासून आमचे अंबरनाथ शहर व बदलापूर शहर या दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी चिकलोली स्टेशन व्हावं ही अशी गेली 40 वर्षापासूनची मागणी होती आणि ही मागणी आज पूर्णत्वात आलेली आहे. त्यामुळे आम्ही सगळे चिकलोली ग्रामस्थ या ठिकाणी आमचे कार्यसम्राट खासदार श्री श्रीकांतजी शिंदेसाहेब, त्याचबरोबर सन्माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसाहेब यांच्या ठिकाणी आभार प्रदर्शन करतो. जवळजवळ 89 कोटी रुपये आमच्या जवळजवळ 50 शेतकऱ्यांना या ठिकाणी त्या भूसंपादनाचा मोबदला शासनाकडून देण्यात येणार आहे आणि या निमित्ताने एक मोठा टप्पा भूसंपादनाच्या मार्गाने पुढे पार पडलेला आहे आणि लवकरच आमचं चिकलोली स्टेशन अस्तित्वात येईल आणि त्याचा फायदा या दोन्ही शहरांना, अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरातील नागरिकांना होईल. शहरीकरण झपाट्याने होत आहे. आज अनेक वर्षांची मागणी आमचे लाडके आमदार कार्यसम्राट डॉक्टर बालाजी किणीकर साहेब यांना मी शतशः आभार व्यक्त करतो. या ठिकाणी त्यांनी अतिशय प्रयत्न केले आणि ही आज भागीरथ त्यांनी या ठिकाणी प्रयत्न करून आमच्या चिकलोली स्टेशन जे आज अस्तित्वात आलं आहे त्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. आम्ही ग्रामस्थ त्यांचा या ठिकाणी आभार मानतो. शिंदेसाहेबांचा देखील आभार मानतो की ही आज मागणी आज अस्तित्वात आलेली आहे. यानंतर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून आता रेल्वे स्थानकाच्या निर्मितीला वेग येणार आहे. त्यामुळे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून अंबरनाथकर व चिकलोलीकरांची चिकलोली रेल्वे स्टेशनवर अशी मागणी होती. अनेक वेळा घोषणा झाल्या परंतु त्याची अस्तित्वात झालं नाही. परंतु आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून चिकलोली रेल्वे स्टेशनची घोषणाही झाली, लँड ॲक्विजिशनही झालं आणि आज अनेक पैसेही मंजूर झाले त्यांच्या माध्यमातून. त्यामुळे मी आणि आमचे ग्रामस्थ जवळजवळ 50 शेतकरी या ठिकाणी आहेत, त्यांच्या वतीने आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माननीय नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी खूप खूप आभार मानतो. आता लँड ॲक्विजिशन झाले, शेतकऱ्यांना पैसे मंजूर झालेले आहेत, पैसे होतील आणि आता खासदार साहेब पुढची प्रोसिजर करून लवकरात लवकर त्याचं कामाची पूर्तता करतील. चिकलोली परिसरात रेल्वे स्थानक उभारल्यामुळे या भागातल्या 1000 रहिवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. कारण अनेक वर्षापासून होणार म्हणून रखडलेलं चिकलोली रेल्वे स्थानक आता जवळपास दृष्टिक्षेपात आलं असून त्यामुळे इथल्या रहिवाशांची रेल्वे प्रवासांसाठी अंबरनाथ किंवा बदलापूरला होणारी धावपळ लवकरच थांबणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.